लाई म्हणतात, माय म्हणतात, कोणी काकू म्हणतात, माताही महामाताही म्हणतात. संपूर्णपणे मी आईच आहे, पण लोकांना असं वाटतं की मला माय म्हणावं. म्हणतात लोकांना वाटतं की मी त्यांची सांस्कृतिक महामाता आहे. कधी वाटतं या रंजल्यानंतर लोकांसाठी मी काय केलं. मी फक्त माणसासारखेच जगले, दिन दुपाऱ्यांना पोटाशी धरलं, गरीब दुःखी आयांची मुले माझीच मानली. मला असं वाटतं की मी या सर्वांची दुसरी आई आहे. मला तुम्हाला सांगूया, या सर्व मुलांच्या तोंडून माय हा शब्द ऐकला की माझ्यातील मातृत्व फार मोठं झाल्यासारखं वाटतं. एखाद्या खऱ्या आईला यातून काय हवं असतं? आठ नऊ वर्षांपूर्वी शेटजी गेले आणि पाट्यासारखा फार मोठा माणूस गेला. गोर गरीबाच्या आधारी गेला. एक गुंभावतवादळ शांत झाला. शेटजींनी मरायचे मी मला सांगितलं होतं. सावित्री, रटायचं नाही, तू ज्योतिबाची जीवन साथीनी आहेस. तू माझ्या डोळ्यातली खूप आशा पुसलीस आणि अजूनही माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत आणि ते तुझ्या हाताची वाट बघत आहेत. असं नाही की आपण फक्त लोकांच्या डोळ्यातील आशा पुसली, असं तर मग कुणाच्या डोळ्यांमध्ये दुःखाचे अश्रू येणारच नाही. असा समाज निर्माण करण्यासाठी आपण झटलो आहोत. हा झगडा आपल्या मरणानेही थांबणार नाही. उलट तो वेगाने जाईल आणि वाटचाल करी